नमस्कार. आळे फाटा या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी वनविभागाच्या विरोधामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आंदोलन उभं केलेलं आहे आणि आमरण उपोषणसुद्धा सुरू केलेलं आहे. परंतु त्यांचं एक वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटलं त्या उपोषणादरम्यान. ते असं म्हणाले की याला कुठलाही राजकीय रंग देऊ नका आणि राजकारण म्हणून या माझ्या भूमिकेकडं किंवा कर्तव्याकडं बघू नका, याचं मी स्वागत करतो आणि आदरणीय शरददादांना एक आठवण करून देतो की दादा, तुम्ही आळे फाट्याच्या चौकामध्ये आज जो आंदोलन पुकारलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस खात्यानं जो काही गुन्हा त्यांच्याकडे नोंदवलेला आहे वन खात्याच्या माध्यमातून, त्याच्यावर कारवाई न करण्याबाबत तालुक्याच्या आमदारांनी सूचना पण केलेल्या आहेत हे तुम्हालाही माहीत आहे, आणि तो गुन्हा रद्द करण्याचा करता आपण काय कार्यवाही करायला हवी, मला वाटतं हे सत्तेतल्या लोकांनी याच्याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि जर दादा तुमचे मुख्यमंत्री या राज्याचे नेते म्हणून ज्यांना तुम्ही म्हणता ती या राज्याचं नेतृत्व करतायत, ते मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्या दारामध्ये जाऊन खरं तर तुम्ही त्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे की माझ्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढारमध्ये शेतकऱ्यांवरती चुकीच्या पद्धतीनं वन खात्यानं गुन्हे दाखल केलेले आहेत, अमानुष जीव आमचे लोकांची या तालुक्यातले जात आहेत आणि अमानुषपणानं त्यांच्यावर ही कारवाई जर होत असेल तर बिबट नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये काहीतरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि या बाबतीत धोरणं ठरवण्याच्या करता खरं तर आपण काहीतरी त्या बाबतीतल्या उपाययोजना सुचवल्या गेल्या पाहिजेत. मला वाटतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब असतील, जे उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना हा विषय फार अवघड नाही आहे. आणि तुम्ही सगळे लोक सत्तेमध्ये आहात, तालुक्याचे आमदार सत्तेमध्ये आहेत, सन्मान्य आशाताई सत्तेमध्ये आहेत, स्वतः दादा तुम्ही सत्तेमध्ये आहात, आणि मग सत्ता असतानाही तुम्हाला उपोषण करावं लागतंय. म्हणजे एकतर सरकार म्हणजे तुमचं कोणी ऐकत नाही किंवा अधिकारी तुम्हाला न जुमानताच गुन्हे दाखल करतायत, किंवा या तालुक्यामध्ये सन्मान्य खासदार साहेबांनी बिबट नियंत्रणाच्या बाबतीमध्ये काही उपाययोजना सुचवल्या होत्या आणि हे जे अमोल सातपुते नावाचे अधिकारी आहेत यांनी तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे बिबट नियंत्रणासाठी नसबंदीसाठी काय करता येईल याचा काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत, तो प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवायचा आहे. केंद्रीय सचिवांनी त्याबाबतची मागणी केलेली आहे. हा पाठपुरावा सन्मान्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी या मागच्या काळामध्ये केलेला असताना तो प्रस्ताव राज्य सरकारच्या मार्फत केंद्राकडे जाण्याकरता आपण कुठलीच कार्यवाही करत नाही आहात, आमदारही त्याबाबत काही करत नाही आहेत. घटना वारंवार घडत आहेत, लहान मुलांचे जीव जात आहेत आणि काल तर अगदी एका महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत आणि त्या तीव्र भावनेतून त्या दुःखातून त्या प्रसंगातून जे लोक खरं तर सावरू शकले नाहीत त्या सगळ्या लोकांनी वन अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या एका मृत्यू झालेल्या घटनेच्या नंतर राग व्यक्त केला आणि कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं अमानवी काम हे अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याचा आपण निषेधच करू. सगळेजण ह्या गोष्टीचा निषेध करतायत, पण तुम्ही जे आंदोलन करताय हे आंदोलन तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये करायला पाहिजे, हे आंदोलन तुम्ही वन खात्याच्या दारामध्ये करायला पाहिजे, हे आंदोलन तुम्ही वनमंत्र्यांच्या घरासमोर करायला पाहिजे. आणि तुमचं सरकार असताना तुम्हाला आंदोलन करावं लागणं याची इतकी मोठी शोकांतिका या सध्याच्या कालखंडामध्ये कुठली नाही. मग याला राजकारणाचा रंग आहे का, याला निवडणुका पुढे आल्यात म्हणून काही स्टंटबाजीचा वास आहे का? मला वाटतं हे करण्याची गरज नाही. तुम्ही सत्तेमधले लोक आहात आणि सत्तेमध्ये असून जर तुम्ही असं काही करत असाल तर लोक याला नौटंकी असं म्हणतील आणि ही नौटंकी जर लोकांना वाटली तर मग तुमचा हेतू शुद्धता जी आहे त्याच्यावर साशंकता निर्माण होते की तुमचा नेमका हेतू काय आहे. आणि ज्या लोकांना गुन्हे दाखल केलेले आहेत त्या लोकांच्या समोरची पोलिसांनी कारवाई थांबवली म्हणजे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत याकरता पालकमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, वनमंत्री असतील यांनी याच्यामध्ये दखल घेऊन त्याबाबतचे गुन्हे मागे घेतले पाहिजेच आणि सरकार ते काम करू शकतं. आणि गृहमंत्री भाजपचे आहेत,
वनमंत्री भाजपचे आहेत, पालकमंत्री अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत, स्वतः मुख्यमंत्री तर तुमचे सगळे त्या ठिकाणी नेते म्हणून शिंदेसाहेब आहेत. या सगळ्यांच्या घरासमोर दारासमोर जाऊन जर त्यांनी ऐकलेलं तर आंदोलनं केली पाहिजेत किंवा त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा त्या कामांचा केला पाहिजे. या बाबतीमध्ये आपण कुठल्याही उपाययोजना न करता आळेफाट्यामध्ये आंदोलन करत असाल तर मात्र ते प्रश्न सुटतील किंवा नाही सुटतील, पण तुम्ही प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्याकरता हे काही करत तर नाही ना ही शंका तालुक्याच्या मनामध्ये यायला वेळ लागणार नाही. मी हे वाक्य राजकीय दृष्टीने कुठेही सांगत नाही किंवा म्हणत नाही आहे. माझी विनंती एवढीच आहे दादा, तुमचा आवाका कामाचा फार मोठा आहे, तुमचे राजकीय संबंध फार चांगले आहेत आणि अशाताई तुम्ही आणि आमदार साहेब ही तिघांची ताकद एकत्र आली तर या तालुक्याच्या राजकारणामध्ये जो दबदबा तुमचा तिघांचा आहे त्याचा वापर तुम्ही राज्यातल्या सत्ताधारांच्यावरती केला तर हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागेल. या कामामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी केंद्राकडे जो पाठपुरावा केलेला आहे तो वास्तवाने अगदी खरा असा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे, त्याला अनुसरून राज्य सरकारने जो प्रतिसाद द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे राज्य आपत्ती मध्ये याला घोषित करून जर आपण काही याच्यामध्ये जर तशी घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारनं केला तसं जर केलं तर अधिकचं मॅनपॉवर आपल्याला मिळेल, टास्क फोर्स आपल्याला मिळेल बिबट्या पकडण्याकरता. बिबट्यांची संख्या किती आहे नक्की त्याची गणती त्यांना करता येईल, नियंत्रणासाठी काय करायचं ते उपाययोजना ते करू शकतात. जसं केरळमध्ये याच्या बाबतीमध्ये धोरण अवलंबलं गेलं तसंच काहीसं धोरण राज्यामध्ये अवलंबता येऊ शकतं आणि ह्याच्या बाबतीमध्ये सरकारला याच्यामध्ये अधिकार निर्णय करण्याचे आहेत. सरकार त्याबाबत काहीही करत नाही, याच्यावर तुम्ही आवाक्षरही बोलत नाहीत. राज्य आपत्ती एकदा घोषित केली कारण मानवाचं जीवन याच्यामध्ये संकटामध्ये आलेलं आहे. बिबट्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढते आहे, मोठ्या संख्येनं वाढते आहे आणि बिबटचं या तालुक्यातलं किती नेमकी संख्या आहे तर जुन्नर, अंबेगाव, खेड किंवा शिरूर असेल या तालुक्यांमध्ये जो बिबट्याचा वावर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये आपत्ती जर घोषित केली, राज्य आपत्ती घोषणा जर झाली तर याच्या बाबतीमध्ये चांगलं काम आपल्या माणसांना धोका कमी होऊन एक चांगलं काम त्यामध्ये करता येईल. आणि ह्याच्यासाठी आपण काय करताय प्रॅक्टिकली आणि टेक्निकली याच्यामध्ये आपण न बघता आपण मग राजकीय बुद्धीनं राजकीय हेतूनं याचा काही असं काही जाहिरातबाजी करायचा प्रयत्न करताय का अशी शंका सामान्य लोकांच्या मनामध्ये येईल. पेक्षा आपण या आंदोलनाला आमचा पाठिंबा एक तुमची भूमिका म्हणून आहे पण कृती म्हणून हे या ठिकाणी या काळामध्ये ते अजिबात सुटेबल वाटत नाही, सुसंगत वाटत नाही. आणि तुमच्या असणाऱ्या महायुतीमध्ये तालुक्यात किती विसंगती आहे, तुम्ही किती विसंगत वागता आहात. तालुक्याचे आमदार एक म्हणतायत, तुम्ही एक म्हणताय, तालुक्याचे आमदार म्हणतात आमची पालकमंत्र्यांची बैठक ठरलेली आहे याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत, गुन्हे मागे घेणार आहोत. तुम्ही म्हणताय सातपुतेंचं काय करायचं, त्यांचं निलंबन करा, चुकीचं वागलेत. या सगळ्यामध्ये तुमचा समन्वयाचा अभाव या निमित्तानं दिसतो आणि म्हणून तुमची झालेली जी काही युती आहे त्या युतीमध्ये तुमचा समन्वय नसल्या कारणानं तालुक्याची करमणूक होते की काय असं वाटावं इतपत तुमचं वागणं सगळं या पदाधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं दिसतं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण याच्यामध्ये तिघांनी एकत्र बसून तालुक्याला आश्वासित करावं, सरकारसोबत बैठक लावावी, मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी, पालकमंत्र्यांकडे बैठक लावावी आणि त्यामध्ये ठोस उपाय योजना या निमित्ताने करावी एवढीच माझी विनंती आहे. बाकी आपण अचानकपणानं पुकारलेलं आंदोलन काहीसं आम्हाला गोंधळामध्ये टाकणारं वाटतं, संभ्रमित करणारं वाटतं म्हणून या निमित्तानं आम्ही बोललो. आमची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनं, बिबट नियंत्रणाच्या बाजूनं आणि शासनानं वेळेत दखल घ्यावी या बाबतीमध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताची, जनसामान्यांच्या हिताची आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही.